ऑक्सिजन पुनर्वापर यंत्रणेची निर्मिती भारतीय नौदलाने केली आहे. नौदलाच्या सदर्न कमांडच्या ड्रायव्हिंग स्कूलने याची आखणी केलेली आहे. ही संकल्पना नौदल अधिकारी लेफ्टनंट मयांक शर्मा यांनी मांडली आणि ह्यासाठी नौदलाने पेटंटसाठी 13 मेला अर्ज देखील केलाय. अशा पद्धतीची यंत्रणा आधीपासूनच नौदलाच्या छोट्या उपकरणात वापरली जाते आणि ह्याचं लॅब मॉडेलही पंतप्रधानांना 6 मार्चला केवडियामध्ये संयुक्त अधिकारी परिषदेत सादर करण्यात आलंय. या यंत्रणेमुळे ऑक्सिजन सिलेंडर मधील साठा दुप्पट ते तिप्पट कालावधीसाठी आता वापरता येईल. 22 एप्रिलला ह्याचा पहिला प्रोटोटाईप तयार करण्यात आलाय. रुग्णाला दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनपैकी काही हिस्साच फुफ्फुसांद्वारे घेतला जातो, बाकीचा कार्बन डायऑक्साईडचा पुन्हा हवेत फेकला जातो. या तत्वावर ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे आणि या यंत्रणेची किंमत केवळ 10,000 इतकी आहे. बातमी मागची बातमी म्हणजे राज्यात बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलेलं आहे. रिकव्हरी रेट 91.6% इतका झालाय. काल राज्यामध्ये एका दिवसात 51,457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होत असताना एका दिवसामध्ये 34,031 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आलेले आहेत. आता तुम्हाला घरीच कोरोनाची तपासणी करता येणार आहे आणि ह्यासाठी लागणाऱ्या रॅपिड अँटीजन टेस्टच्या होम टेस्टिंग किटला ICMR ने मंजुरी दिली आहे. कोविड सेल्फ असं या किटचं नाव आहे. पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्युशन लिमिटेडने ही टेस्ट किट तयार केलेलं आहे. मात्र केवळ लक्षणं असणाऱ्या नागरिकांनाच हे तपासणी करता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला किट आणि मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. 2DG ह्या औषधाची किंमत अद्याप ठरलेली नाही. सध्या हे औषध थेट गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. बाजारात थेट विक्रीसाठी अजूनही ह्याची सुरू झालेली नाहीये. त्यामुळे कोणी सोशल मीडियावरती हे औषध विकत असेल तर त्याला बळी पडू नका असं आवाहन औषध बनवणाऱ्या डॉक्टर रेड्डीज ह्या कंपनीनं केलं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी मान्यता दिली तर घरोघरी जाऊन लसीकरण करणार का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला केलाय. पालिकेला हे शक्य असल्यास केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याऐवजी आम्हीच त्यांना मोहिमेसाठी परवानगी देऊ असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींनी पूर्णतः बरे झाल्यानंतर 3 महिन्यांनी लस घ्यावी अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना दिली. लस व्यवस्थापनावरील राष्ट्रीय तज्ज्ञ गटानं केलेल्या शिफारशीनुसार केंद्रानं लसीकरणाबाबत राज्यांना नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पंचवीस लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांमध्ये लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत 3,50,000 ठाणेकरांचं लसीकरण झालंय. मात्र लसींच्या अभावानं लसीकरणाच्या मोहिमेला ब्रेक लागतोय. त्यामुळे ग्लोबल टेंडर काढून 5 लाख लसींची मागणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. विकासाचा ध्यास म्हणजे